सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड मिरज। नांदेड जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई असून महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावर पोलीस बंदोबस्तामध्ये पाणी वाटप करण्यात येत आहे। कधी काळी पाणीदार जिल्हा म्हणून महाराष्ट्रात ओळख असणाऱ्या नांदेड जिल्ह्याला व शहराला सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। आज 2 वर्षापूर्वी लातूर जिल्ह्यात अशाच भीषण टंचाईमुळे कलम 144 लागू करण्यात आले होते। याचप्रमाणे लातूर जिल्ह्याला पाणी टंचाई होती, एवढंच नाही तर पाणी टंचाईवर मात करण्यासाठी रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली होती। अशीच परिस्थिती सध्या नांदेडकरांवर आहे, कारण नांदेडकरांची तहान भागवणारी विष्णुपुरी प्रकल्प आता कोरडा ठाक पडलाय। त्याचं कारण येथील जिल्हा प्रशासन व पाटबंधारे विभागाचे ढिसाळ नियोजन, त्यामुळे नांदेडकरांना आता बंदुकीच्या टोकावर पाणी पाटप असल्याचं हे चित्र पाहायला मिळते। सध्या नांदेड शहरास पाणी पुरवठा होणाऱ्या महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावर पोलीस बंदोबस्तात पाणी वाटप होत असल्याचं चित्र आहे। सध्याच्या काही नांदेडकर या ठिकाणी आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत। नांदेडकरांचं सध्याच्या जी पाणी टंचाईची जी परिस्थिती आहे त्याविषयी नांदेडकरांचं काय मत आहे हे आपण जाणून घेऊया। सध्याच्या जी नांदेड जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई आहे त्याविषयी ही जी परिस्थिती निर्माण झाली याविषयी आपलं काय म्हणणं? नांदेडमध्ये जे पाण्याची प्रचंड पाणी टंचाईची जी होत आहे, 30% जो पाणी साठा आहे, याचं पूर्वनियोजन या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनी कधीच केलेलं नाही। आणि आजच्या तारखेला नांदेडमध्ये पाण्याची विक्री ही खाजगीरित्या होत आहे। बिल्डर लॉबीला विकल्या जात आहेत, वॉटर टँकवाल्याला विकल्या जात आहेत, आणि इकडे एकीकडं सामान्य माणूस हा पाणी पिण्यापासून होरपळून मरत आहे। 5 दिवसाला 1 वेळेस पाणी येत आहे, ते पण पूर्णपणे पाणी येत नाही आहे। आणि पाण्याचा दुरुपयोग या ठिकाणी टँकर माफियाद्वारे केला जातो, आणि टँकर माफियाद्वारे लाखो रुपयाची उलाढाल इथं काही राजकीय व्यक्ती व या ठिकाणचे काही अधिकारी वर्ग याच्यामध्ये हात मिसळलेले आहेत। हा माझा प्रांजळपणे हेतू आहे असं मी महानगर अध्यक्ष भारी भोजन महासंघातर्फे नांदेड उत्तरतर्फे सांगतोय। नांदेड शहरासाठी किंवा नांदेड जिल्ह्यासाठी 30% साठा आहे जे राखीव, याचं व्यवस्थापन करण्याच्याऐवजी इथल्या नगरसेवकांनी इथल्या जे काही राजकीय पुढाऱ्यांनी फक्त इलेक्शन पुरतं काम केलं आहे, व्यवस्थापनाचं कसलंही काम केलं नाही। ज्यांना माहीत होतं की उन्हाळ्यामध्ये पाण्याची भीषण टंचाई उद्भवणार आहे तर आपण व्यवस्थापन केलं पाहिजे, परंतु त्यांनी कसलंही व्यवस्थापन केलं नाही। आणि आता जेव्हा भीषण पाणी टंचाई एकदम तीव्र स्वरूप धारण करत आहे तेव्हा एकदम पोलीस प्रोटेक्शनमध्ये आज पाणी पुरवठा प्रशासनाला करावं लागत असेल, त्याचं एकमेव कारण आहे की इथलं ढिसाळ नियोजन। आणि यामध्ये काही नगरसेवक आपल्या खाजगी लोकांना पाणी पुरवठ्याने आपल्या प्रभागात पाणी पाठवायचं आहे त्या दृष्टिकोनात पाणी इथून नेत आहेत, आणि आपल्या वैयक्तिक घरी म्हणा किंवा वैयक्तिक लोकांनाच फक्त पाणी पुरवठा करत आहेत, आणि याच्यामध्ये सर्वसामान्य जनताही पाण्याच्या वाचून भरपूर मरत आहे। सध्याच्याला महाराष्ट्रात आणि नांदेड जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई असल्याचं चित्र सर्वत्र पाहायला दिसत आहे। 7 जून या दिवशी मृग नक्षत्र संपूर्ण देशामध्ये सुरू झालं, मात्र अद्यापही नांदेड जिल्ह्यामध्ये मृग नक्षत्राचं पाऊल या ठिकाणं आलेलं नाही, आणि त्यानुसार सध्याच्याला नांदेड जिल्ह्याला भीषण पाणी टंचाईची वर मात करावं लागत आहे। विष्णुपुरी प्रकल्पातील 30% पाणीसाठा हा नांदेडकरांसाठी आरक्षित असतानाही या ठिकाणी पोलीस संरक्षणामध्ये सध्याच्याला नांदेड येथील महापालिकेचा जलकुंभातील पाणी पुरवठा होतानाचं चित्र या ठिकाणी सध्याच्याला दिसत आहे। एकंदरीत अशी भीषण परिस्थिती ही फक्त पाणी व्यवस्थापन न केल्यामुळं नांदेडकरांवर आल्याचं चित्र सध्याच्याला संपूर्ण नांदेड जिल्ह्यात दिसत आहे। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।